केंद्रातील मोदी सरकारला दुसऱ्यांदा सत्तारूढ होऊन 2 वर्ष पूर्ण होत असल्याने औचित्य साधून येथील भाजपतर्फे पक्ष कार्यालयामध्ये दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले. माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, भगत बालाणी, विशाल त्रिपाठी आदींसह अन्य पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. गौरव बागुल, झूमो न्यूज, जळगाव. संभाजीराजांनी 7 जून रोजी ते त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत. काय म्हणजे आपण कसं बघतोय सर? संभाजीराजे काल सर्व नेत्यांना भेटले. खरं म्हणजे ज्यावेळेला आमचं सरकार राज्यामध्ये होतं त्यावेळेला आम्ही जे आरक्षण आहे त्या संदर्भामध्ये तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण आमची बाजू त्या ठिकाणी तयार केली, मांडली, आरक्षण दिलं. आरक्षण दिल्यावर हायकोर्टामध्ये आव्हान दिलं गेलं, त्या ठिकाणी ते टिकलं. दुर्दैवाने आमचं सरकार गेलं आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये मात्र आपली बाजू भक्कमपणे हे सरकार त्या ठिकाणी मांडू शकलं नाही आणि म्हणून आरक्षण गेलं. तर त्यामुळे त्याला की भारतीय जनता पक्षाचं सरकार, आमचं सरकार हे जबाबदार असं म्हणता येणार नाही. माननीय देवेंद्रजींनी अतिशय व्यवस्थितपणे सर्व तांत्रिक गोष्टीची पूर्तता करून या ठिकाणी हे आरक्षण दिलेलं होतं. परंतु वकील बालुकाला कमी पडलेत. 3 पक्षाचं सरकार असल्यामुळे एकमेकांमध्ये त्या ठिकाणी वादविवाद आहेत, मतभिन्नता आहे आणि त्याचबरोबर मंत्रिमंडळातले अर्धे मंत्री म्हणतात की आरक्षण नको, त्यांचा विरोध त्याला आहे आणि म्हणून सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर म्हणून संभाजीराजे जे म्हणत आहेत की आता 7 तारखेनंतर बघू, आता त्यांना याची कल्पना आहे. ते तर आमचेच खासदार आहेत, त्यांना या गोष्टीची कल्पना आहे की यामध्ये कोण कमी पडलं, कशामुळे ते नाकारलं गेलं, त्याची सगळी कल्पना त्यांना आहे. 7 तारखेला ते काय निर्णय करतात? मग त्यांनी अल्टिमेटम दिलेलं आहे सर पक्षांना, जर नाही केलं तर आम्ही स्वतःचा आमचा पक्ष स्थापन करू, कसं बघता तुम्ही याच्यावर? तुम्ही आता तो त्यांचा प्रश्न आहे. आता खरं म्हणजे त्यांना याची कल्पना आहे की सगळं आरक्षण देत असताना त्या ठिकाणी मागासवर्गीय आयोग नेमण्यापासून सगळ्या तांत्रिक बाजू ज्या असतील त्या पूर्ण करण्यापासून कुठेही याच्यामध्ये आम्ही कमी राहिलेलो नव्हतो. भारतीय जनता पक्ष म्हणून माननीय देवेंद्रजी या ठिकाणी कुठे कमी राहिले नाही. त्यांनी सगळ्या बाजू अतिशय तंतोतंत समजून घेऊन त्या व्यवस्थितपणे त्या ठिकाणी मांडलेल्या होत्या. तशी त्याचे आरक्षण त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं, विधानसभेमध्ये त्याचा कायदा झालेला होता. परंतु दुर्दैवाने सरकार बदललं आणि केंद्रामध्ये विशेष म्हणजे दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये आपली बाजू मांडायला हे सरकार त्या ठिकाणी कमी पडलं आणि आपसातले मतभेद, 3 पक्षामधले असलेले मतभेद आणि 3 पक्षातल्या मंत्र्यांमध्ये असलेले मतभेद, आरक्षण काहीचं म्हणणं देऊ नका, काही म्हणतात द्या, मला वाटतं यामुळे त्या ठिकाणी सगळी ही बाजू आपली लंगडी पडली आणि म्हणून हे आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारलं, हेच या मागचं खरं कारण आहे. मुक्तेनगरमध्ये झालेली